ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राइब करा. पुरंदर न्यूज या चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत. आपण गुळूंचे गावात आलेलो आहोत. आता लोकसभेची निवडणूक आहे. खासदार सुप्रिया सुळे या तिसऱ्यांदा परत या ठिकाणी उभे आहेत. त्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. त्यांच्या विरोधात कांचनताई कुरु उभे आहे. त्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे. परवा दिवशी रोहितदादा तुमच्या गावात गावभेटीवर आले होते, परंतु मी मंदिरात पाहिलं तर रिस्पॉन्स थोडासा कमीच होता. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये निवडणुकी अत्यंत अटीतटीची होत असताना गुळूंचे गावात नेमके काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. सुरेश जगताप हे या ठिकाणी आहेत. त्यांचे माजी सरपंच इथे आहेत, काही सदस्य ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांच्याशी नेमकं या परिसराचा विकास पवार साहेब सुप्रिया सुळे यांनी काय या परिसरात केलंय का याची माहिती घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. पंचायत समितीला जिल्हा परिषदेला या गावाने फटका दिलेला राष्ट्रवादीला. या परिसरात राष्ट्रवादीचं जिल्हा परिषद सीट पडले, पंचायत समितीत सीट पडले. परंतु दुर्गाड्यांच्या वेळेस आमदारकीला मात्र दुर्गाड्यांचा जरी पराभव झाला असला तरी या गावाने मात्र मताधिक्य दिले होते. म्हणजे अशी परिस्थिती आहे. स्वतः पवारसाहेबांनी हे गाव आदर्श ग्राम म्हणून जे खासदार आहेत त्या अशोक गांगुली डॉक्टर अशोक गांगुली यांना हे दत्तक घ्यायला लावले आणि या गावात त्या साहेबांनी स्वतः लक्ष घालून मोठी विकास कामं आणलेली आहेत. मात्र नेमकी काय राजकीय परिस्थिती याविषयी आपण त्यांच्याशी ग्रामस्थांशी चर्चा करू. सुरुवातीलाच आपण सुरेश जगताप साहेबांशी बोलू. जगताप साहेब, नेमकी या गावात खरंच खरोखरी विकासाची कामं झालेत का आणि कोणती झालीत सांगा. खरं तर गेले 10 वर्षापासून आम्ही स्वतः राजकारणात सक्रिय झालोय. 10 वर्षापूर्वी आम्ही एक आमचा फार मोठा गट गुळूंचे गावात तयार केला. राजकारणाच्या माध्यमातून त्यावेळेस अशोक टेकुर्डे आमदार होते. तर फार मोठी विकासाची कामं राष्ट्रवादीच्या माध्यमातून गुळूंचे गावात झाली. अशोक टेकुर्डे असताना जवळजवळ 2 ते 3 कोटीची कामं झाली. वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा करणारी सोय नव्हती. गुळूंचे गाव म्हणजे 10 वर्षापूर्वी अतिशय मागासलेलं गाव होतं. कसल्याही सोय नव्हत्या त्या गावात. वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा नव्हता, लाईटची सोय नव्हती, शौचालयाची नव्हती, शाळेचे कंपाऊंड हे आरोग्यसेवा चांगल्या नव्हत्या, पाणी पुरवठा बऱ्याच अशा अडचणी होत्या की गावाचा कसलाही विकास झालेला नव्हता. अशा परिस्थितीत अशोक टेकवड्यांना आम्ही अतिशय चांगलं मताधिक्य दिलं. एक चांगला नवीन तरुणांचा एक चांगला ग्रुप ह्या गुळूंचे गावात 10 वर्षापूर्वी तयार झाला. आम्ही सगळ्यांना एकत्र बसून बो गावाच्या काय समस्या आहेत. ग्रामपंचायतला आम्ही पॅनल उभा केला आणि आम्ही बुवा त्यावेळेस 36 कामं अशी गावाला सादर केली की बुवा आम्ही एक निवडणूक जाहीरनामा तयार केला. मी माझ्या ह्याच्यात सगळे आम्ही एक नवीन तरुण सगळे बसलेत, सगळ्यांनी एक नवीन गाव तयार करायचं. फार मागासलेलं गाव होतं म्हणून या सगळ्यांना एकत्र घेऊन एक 36 कामांचा आम्ही एक बुवा त्यात लाईटचे पोल असतील, पाण्याचं सोय असतील, असे एक 36 पहिल्या इलेक्शनला आम्ही हे केलं. सांगायला अभिमान वाटतो की त्या 5 वर्षात 36 कामं होऊन परत 5 जादा केली. त्यात पाणी पुरवठ्याची 1,74 लाखाची स्कीम वाड्या वस्त्यांना करणारी. सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस अशोक टेकवडे आमदार झाले आणि आम्ही आमच्या मंदिर ज्योतिर्लिंग देवस्थान आमचं अतिशय जागृत देवस्थान आहे. क वर्गाचा दर्जा आम्हाला त्या मंदिराला केवळ अजितदादांच्यामुळे त्यांच्यामुळे साहेबांच्यामुळे मिळाला. ज्यावेळेस आम्ही ज्या 36 कामात पाणी पुरवठ्याचं असेल, लाईटचं असेल, ही कामं घेतली त्यावेळेस ते आमचं जागृत देवस्थान काटेबारस फार मोठी यात्रा आहे, जगप्रसिद्ध यात्रा झाली ती. तर तीर्थ वर्गणी गोळा करत असताना अशोक टेकवडे आम्हाला म्हणाले की भाऊ किती दिवस तुम्ही अशी वर्गणी मागणार, तर आपण एक प्रस्ताव तयार करू. म्हणून आम्ही ती क वर्ग देवस्थानचा प्रस्ताव तयार केला, दादांच्या मार्गदर्शनात दाखल केला आणि खरोखर तो गावाला क वर्ग देवस्थानचा दर्जा मिळाला. आज तुम्ही बघताय आज ब वर्ग देवस्थानचा दर्जा गुळूंच्याला मिळाला. फार मोठी विकासाची कामं चालू. त्या 5 वर्षात आम्ही एवढी 36 कामं पूर्ण केल्यानंतर पाणी पुरवठ्याची दादांनी 74 लाखाची फार मोठी स्कीम जी आज फार चांगली चालली. 74 लाखाची पाणी वाड्या वस्त्यावर पाणी झालं, तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला, रस्त्याची कामं झाली, भरपूर अशी 4-4.5 कोटीची कामं झाली. नंतर आमचं गाव दुसऱ्या मग एवढी आश्वासनं पूर्ण केल्यानंतर आम्ही परत इलेक्शनला उतरलो आणि परत लोकांना सांगितलं, लोकांचा आमच्यावर विश्वास बसला.
त्यावेळेस पहिल्या पंचवार्षिकला माझे भाऊ आहेत हे सरपंच होते अतिशय त्यांच्या काळात ही कामं जी झाली. काय नाव त्यांचं? प्रदीप निवडे. हा किती वर्ष होता सरपंच? दोन वर्ष. मी सगळ्यांना आम्ही विभागून दिलं ते 2 वर्ष बाकीचे 2 वर्ष. काय केलं पुढे सांगायचं? नंतर मग आम्ही प्रत्येकाला सगळ्यांना एक समान संधी असावा म्हणून 2 वर्षांना सरपंच केलं. नंतर दुसरे 2 वर्ष परत 1 वर्ष अशा पद्धतीनं पूर्ण काम 36 कामाची 41 कामं केली जी बायोडॉट तयार केलं. तुम्हाला एक सांगायचं अभिमान वाटतो पाणी पुरवठ्याची एवढी मोठी स्कीम लोकांना वाटायचं कुठले करतात कामं. आणि मग आम्ही देवळात बसून भाऊ आता काय अडचण आहे ते लाईट 80-90 आम्हाला पोल कमी होते वाड्या वस्त्या लाईटची. आम्ही दादांच्याकडे गेलो सुनील तटकरे त्यावेळेस राजा वीज मंत्री होते. आम्ही घरी असतो आम्हाला 100 पोलच्या गाड्या घरी आल्या होत्या. म्हणजे एवढं त्या माणसाचं कौतुक करावं दादांचं की 100 पोल त्यातले 10 पोल शिल्लक राहिले आमचे. म्हणजे एवढं म्हणजे ती 36-41 कामं पूर्ण केली लोकांनी आमच्या विश्वास दिला आणि दुसऱ्या पंचवार्षिकला आम्हाला परत निवडून दिलं. मग आता 5 वर्ष माझ्या मिसेस आता डिसेंबरमध्ये इलेक्शन झालं 5 वर्ष माझ्या मिसेस सरपंच होत्या. ह्या काळात थोडं सांसद आदर्शांनी मोदींनी कल्पना मांडली आणि असं गाव दत्त घ्यायची कल्पना. त्यावेळेस अशोक टेकोड्यांना मी बोललो की बाबा आपलं गाव बसेल का तर ते म्हणले आपण प्रयत्न करू. तर त्यांनी ती प्रयत्न करून गांगुली जे पश्चिम बंगालचे राज्यसभेवर खासदार होते अशोक गांगुली त्यांनी आपलं बीडमधलं एक गाव घेतलं होतं. ती साहेबांच्या शब्दाखातर त्यांनी ती गाव सोडलं आणि गुळूंचं गाव घेतलं दत्त बीडमधलं. आणि मग सांगितलं बाबा ते असं असं माझं जवळचं गाव आहे ताईंनी शिफारस केली साहेबांना म्हणून ते गाव दत्त घेतलं. तुम्हाला सांगायला मला वाटतो त्या सांसद आदर्श ग्रामचा मी प्रमुख म्हणजे माझ्या गांगुलींचं प्रतिनिधी खासदारांचं प्रतिनिधी म्हणून सगळ्यांनी गावांनी माझी नेमणूक केली आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून ग्रामसभा घेतली. गांगुली आले होते 146 कामं टोटल जी गावाला काय पाहिजे ती 146 कामं 13,46,00,000 143 कामं आम्ही मंजूर केली. मला पवार साहेबांनी स्वतः फोन करून त्यांच्या मोदी बागेत बंगला आहे ना तिथं बोलवलं. सौरभराव होते आणि दुसऱ्या दिवशी साहेबांचा गुळींचा कार्यक्रम होता. तर मला म्हटले सुरेश तर मी त्यांना पुस्तक दिलं कशी कशी काम होत. तर ते पवार साहेब बसले होते मी तहसीलदार होते संजय पाटील तर ते काम वाचत होते. मी त्याची आकडेवारी सांगत होतो अक्षरशः कलेक्टरने सांगितलं पवार साहेब असे तरुण सरपंच पाहिजे तर गावचा विकास. तुम्ही काम सांगता 146 कामांचे यांचे इस्टिमेट सांगितले असे सरपंच असले तर गावचा विकास होईल अशा पद्धतीनं. आता ती 146 कामं झाली नाहीत पण 69 कामं पूर्ण झाली आमची. जवळजवळ 11-11.5 कोटीची कामं पूर्ण झाली. त्यात वड्यालगतच्या संरक्षण भिंती मंदिराला पैसे मिळाले मराठी शाळा हायस्कूल त्यांचे कंपाऊंड रस्ते फार मोठी असे बरेच कामं नाला बिल्डिंगची पाणी साठवण्याचं नाही का बंधारे छोटे मोठे बंधारे त्याला 2-3 कोटी रुपये. आता माझ्याकडे यादी मी तुम्हाला इकडे 11,40,00,000 जवळजवळ कामं पूर्ण झाली. म्हणजे गेल्या 10 वर्षात ते 11 टेकोडे साहेब 15-16 कोटीची कामं 10 वर्षात झाली पूर्ण ताकदीने. आणि तुम्ही मागचे पेपर वाचा गुळूंचं गाव म्हणजे राष्ट्रवादीमुळे का अतिशय राष्ट्रवादीमुळे म्हणजे आमचा विकासच राष्ट्रवादीमुळे झाला पूर्ण गावचा. बाकीचं कोणी काय म्हणत असेल पण आज तालुक्यात 1 नंबरचा फंड कुठं मिळाला असेल तर गुळूंचे गाव. आम्ही तिथं कमी पडलो नाही आम्ही भरपूर कामं केली पळत राहिलो सगळी ही सगळ्या ग्रुपला घेऊन विश्वासात घेऊन सगळी कामं केली. हे करत असताना थोडं तुम्ही जे आता म्हणलं की बाबा मग हे गाव असं जिल्हा परिषदला किंवा पंचायत समितीला का मागं पडलं. तुम्ही गेल्या 10 वर्षाचं जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभा विधानसभा सगळी आकडेवारी बघा गुळूंचं 1 नंबरला. तुम्ही उल्लेख केला की दुर्गाडे सरांना जास्त मतं पडली तो पण त्यातलाच काळ आला पूर्ण ताकदीने. पण मध्यंतरीच्या काळात काय झालं की थोड्या आमच्या पण अपेक्षा वाढल्या आमच्या लोकांना वाटलं की तुम्हाला पण उमेदवारी मिळाली पाहिजे जिल्हा परिषदची. म्हणून मागच्या 1-10 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेसाठी सगळ्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केला पण त्यावेळेस ती काय मिळालं नाही. सगळ्यांनी आश्वासन दिलं की तुला पुढच्या वर्षी ही करू. लकीली पुढच्या पंचवार्षिकला म्हणजे गेल्या वर्षी ती ओपन पडलं नाही का ही पंचायत समिती त्यावेळेस मला डावललं गेलं त्यावेळेस आमची सगळी मंडळी नाराज झाली नाही का. नाराज झाल्यामुळे त्यांनी सांगितलं आपलं मग मला अपक्ष फॉर्म भरायला लावलं नाही का अशा पद्धतीने. आणि त्यामुळे इथं राष्ट्रवादीला फार कमी मतदान झालं. अतिशय सुशिक्षित लोकांचा सगळ्या तरुण मुलांचा अतिशय मोठा ग्रुप गुळूंचे गावात आहे. आणि आज तुम्ही म्हणताय ना 1 नंबरनी सुप्रियाताई निवडून येतील गुळूंच्याच नाही बाहेरच्या गावांचा आम्ही आता रोज पेपरला असतो बघतो आता बाहेरचं आम्हाला काय बोलायचं नाही. पण एखादा खासदार 5 वर्ष सुद्धा एखाद्या गावात येत नाही फिरकत नाही. आम्ही बघतोय आम्ही सारखं तालुक्याच्या ठिकाणी जातो पुण्याला ताई दर 15 दिवसांनी 8 दिवसांनी सासवडला आहेत लोकांचे प्रश्न मांडतात एवढी मोठी कामं केली मुलींचा सायकल वाटप आज त्यांचं संसदेत चांगलं काम आहे त्यांना संसदरत्न मिळालं आहे 4-5 म्हणजे असं अतिशय त्यांचं एवढ्या मोठ्या व्यक्ती असून सुद्धा किती साधे राहतात तुम्ही बघितलं.
माझ्या घरी ताई जवळ 20-25 वेळा आले. साहेब दोन, आम्हाला अभिमान आहे आमच्या घरी साहेब येतात, ताई येतात. म्हणजे एवढी मोठी ही महाराष्ट्राची दैवत आहे, हिच आपल्या घरी येत असेल तर आपल्यासारखं कोण मोठे. आणि यांनी खरोखरच गुरुंचे गावचा विकास. पण मला ह्यातनं एक तुम्हाला सांगायचंय, महाराष्ट्र शासनाच्या केंद्र शासनाच्या फार मोठ्या म्हणजे गाव सांसद आदर्श घेतलं म्हणून त्याचा विकास होतो असं नाही. ह्या परिसरात 10 वर्षात आम्ही सगळी इतकी फिरलो की आम्हाला कागदपत्राची इतकी माहिती झाली. खरंच गावचा सरपंच सक्षम असेल, त्यांची टीम जर चांगली असेल, तर शासन एवढं मोठं निधी उपलब्ध आहे शासनाची की गुळूंच्याचाच काय कुठल्याही गावचा विकास होऊ शकतो. उलट निधी परत जातात आपल्याला माहिती, त्यामुळे ते सरपंचांना थोडं प्रशिक्षण दिलं पाहिजे, माहिती दिली पाहिजे. आपल्या इथं राजकारण जास्त होतं आणि कामं कमी होतात. खरं तर प्रत्येक गाव आदर्श होईल एवढे मोठे शासन पैसे देते. जिल्हा परिषदला बघतो, पंचायत समितीला, असं गुळूंच्यालाच म्हणून नाही पण सगळ्या गावांना जर तिथले सरपंच सक्षम असतील तरी होईल. पण दुर्दैवाने आज असं झालंय राजकारणात, पुरंदर तालुक्याच्या बाबतीत म्हणलं, आजही मी तुम्हाला सांगतो 70-75% ताकद राष्ट्रवादीची पुरंदर आहेच, अजूनही आहे मला माहिती सगळी आजही. पण गंमत काय झाली, एकमेकाचं थोडं आता तो आपला विषय नाही काही केलं तरी, नाही का, पण रियालिटी आहे, रियालिटी आहे. आज आहे ना, आता आम्ही समजा मी पक्षापासून दुरावलो, मला निलंबित केलं, मी काय पक्ष सोडला नाही, मी पक्ष सोडला नाही, मी शांत राहिलो. आमची जो 1000-1500 मतदान आहे आमचं, सगळी शांत राहिली. आम्ही ताईंनाच मतदान करणार किती काही केलं तरी, जरी आम्हाला पक्षातून निलंबित केलं काय केलं. आज आता थोडं दादांचा फोन आला, दादांनी सांगितलं बाबा त्यांना सक्रिय करा. आज तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आले होते, अशोक टेकवडे आले होते, दादांनी त्यांना सांगितलं होतं बाबा ताकदीचा माणूस आहे त्याची समजूत काढा. आणि त्यांनी आत्ताच एक गेले 10 मिनिटापूर्वी आणि त्यांनी सांगितलं बाबा तुमचं काय असेल ते दादांना ही करा आणि आता पूर्ण ताकदीने तुम्ही आता कार्यान्वित व्हा. म्हणजे त्यांच्या आता लक्षात यायला लागलं खरंच ताकदीची माणसं पक्ष सोडून जात नाहीत ती नाराज आहे. मला हीच म्हणायचं पुरंदर तालुक्यात सुद्धा हीच परिस्थिती आहे. खरोखर जर चांगलं उमद नेतृत्व तिथं आलं किंवा तुम्ही ग्रामपंचायतीला एवढं चांगलं काम केलं, एवढा मोठा निधी आणलाय पळालाय, तर तुम्हाला प्रमोशन द्यायला पाहिजे होतं ना, जिल्हा परिषद पंचायत समितीला संधी द्यायला पाहिजे. मग हीच आता थोडं पक्षाला पण काय करायला लागतं, त्यांच्या पण काय अडचणी असतात, थोडं त्यांच्या बेरजा वेगळ्या असतात, कुठलं काय असतं, त्यामुळे आता थोडं त्यांना नाही करता आलं. आजची परिस्थिती तुम्ही एवढी विकास कामं केली, प्रियताई पवार साहेब तुमच्याकडे येतात, तुम्ही एवढं प्रेम व्यक्त करताय. पण पुरंदर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी बॅकफुटला गेली ना, गेली ना, आमदार की नाही, जिल्हा परिषद नाही, पंचायत मी म्हणलं का नाही, ह्याबद्दल साहेबांच्यावर कुणाचा राग नाही, दादांच्यावर कोणाचा राग नाही, ताईंच्यावर कोणाचा नाही, ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पुरंदरमध्ये निधी देतात. पण पुरंदर तालुक्याचं मी तुम्हाला सांगितलं का नाही, तो आपला विषय नाही, पण अंतर्गत कुठंतरी दादांनी ना या सगळ्यांना चेक दिला पाहिजे एकदा चांगला बसून. पुरंदर तालुका महाराष्ट्रात एक नंबरला राष्ट्रवादीला काम करेल. पण गंमत अशी झाली की थोडं आता ह्या दादांनीच हंटर काढला पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही असं माझं वैयक्तिक प्रामाणिक मत आहे. दादाची करू शकतात कारण दादांना सगळं माहिती. कांचन दादा, सुरेश साहेब आले प्रवास, किती फरक पडेल गावात मतदानात? मागच्या वेळेस 127 पंचायत समितीला मत पडली, 127 मत मागच्या वेळेस पडली. परिस्थिती अशी की जे काय कामं झालेली आहेत त्यावेळेला साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मिसेस या ठिकाणी सरपंच होते आणि त्याच्या अगोदरही त्यांचे भाऊ या ठिकाणी सरपंच होते. तेव्हा जो विकासाचा डोंगर या ठिकाणी उभा झाला आहे, जे विकासाची कामं झाली जरी त्या ठिकाणी पक्षाने दिली असली तरी तो विकास यांच्याबरोबर गेला. बरोबर, कारण ज्या वेळेला ही कामं होत असताना आदरणीय ताई असतील, दादा असतील, त्यांनी त्यावेळेला पदाधिकारी या नात्याने यांनाच समोर धरलं, त्याच्यामुळे हा विकास त्यांच्याबरोबर गेला. आम्ही जरी त्यावेळेला सांगत होतो की बाबा ही पक्षाने कामं केलेत, पण लोकांची मानसिकता अशी झालेली होती ही कामं सगळी सुरेश साहेबांनी केलेली, त्याच्यामुळे तो फटका बसला तथ्यच आहे. पण परिस्थिती आता अशी झालेली की लोकसभेला काय मिळत सुप्रियाताईंना, लोकसभेला वनवेच चालणार आहे नाही का, वनवेच चालणार. कारण कितीचा पोलिया हा साधारण 2200-2300 मतदान या ठिकाणी होतं. म्हणजे ग्रामपंचायत सारखं जर आपण जर या ठिकाणी काम केलं तर 2200-2300 पर्यंत मतदान होतं या ठिकाणी. तर त्याच्यापैकी आम्ही 1600-1700 मतं सहज घेऊ शकतो. आणि आता जुना गट आहे, नवा गट आहे, हा सगळं मिळून जर आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर बोटावर मोजण्या एवढं मतदान जाऊ शकतं. तुमचं काय मत आहे सुप्रियता? किती मतदान आहे? 13-14 मतदान होईल. 13-14 मतदान. तुमचं नाव सांगा. माझं बुवा लक्ष्मणराव निगडे. मी यांच्याबरोबर आमची पत्नी काम करत होती उपसरपंच म्हणून. आणि ताईंनी जी काही गोष्टी केल्या त्या वाकण्यासारख्या आहेत. ताईंची बराबर या विभागामध्ये कोणीच करू शकत नाही.
तेव्हा जास्तीत जास्त आणि आमचे सर्व मतभेद दूर करून ताईंना जास्तीत जास्त इथून मताधिक्य कसं मिळेल याचा आम्ही प्रयत्न उद्यापासूनच करणार आहे. उद्या म्हणजे गुरुवारी आमचे एक साहेबांचे असते तिथं महापूजा बांधायची ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामध्ये आणि ताईंना एक परवा दिवशीपासून शुक्रवारपासून एक सभेचं नियोजन करून प्रचाराला आम्ही सुरुवात करणार आहे. तुमचं काय नाव? भानुदास येजू पाटोळे. माझे उपसरपंच. काय आता गावात होईल का ताईंना मतदान? ताईंना गावात 80% मतदान ताईंला गावात मिळेल. 80% मतदान गावात ताईंना मिळेल. तुमचं काय नाव? संतोष कर्णवर. संतोष कर्णवर. किती शिकलाय? माझं बीए बीएड झालेलं. बीए बीएड झालंय. नोकरी आहे का? नोकरी नाही. आज जे मोदी आपले देशाचे पंतप्रधान झालेत पण त्यांनी सांगितलं की नोकरी सर्वांना मिळते पण बेरोजगारीचा टक्का हा देशातील वाढलेला आहे आणि पवार साहेबांनी औद्योगिकरण केलं त्याच्यातून लोक नोकरीला लागले. परंतु आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीत असं झालंय की औद्योगिकरण सगळं दुसऱ्या राज्यात चाललेलं आहे त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रात बेरोजगारीचं प्रमाण हे वाढलेलं आहे. तुमचं काय नाव? शुभम. काय करता? टीवाय मॅकॅनिक. टीवाय. मग आता काय परिस्थिती आहे गावात? गुळूंच्या गाव सुपर आहे त्यांना लीड भेट. तरुणांचं काय? तरुणांचं म्हणणं असंच आहे की राष्ट्रवादीचा जे नेतृत्व आहे ते जास्तीत जास्त विकास काम करू शकतं, तरुणांना रोजगार देऊ शकतं. राव निगडे. हा? दिलीप भगवंतराव निगडे. काय करतात? सदस्य. सदस्य होतो. होता. आता गावात कुठली विकास कामं व्हायला पाहिजेत? अजून भरपूर पक्षाच्या माध्यमातून कामं झालेली. कामं झालीत. आता कोणती कामं अपेक्षित? आमच्या वस्तीसाठी 50 लाखाचा निधी पक्षाच्या माध्यमातून मिळाला. सुप्रियताईंनी दिलाय का राज्यांनी? राज्यांनी किंवा पक्षाच्याच माध्यमातून. पाणी पेयची स्कीम झाली, रस्त्याची स्कीम झाली, लाईटची स्कीम झाली. 25 घराला 50 लाखाचा निधी मिळाला. तुमचं काय नाव? विजय दत्तात्रय निगडे. काय परिस्थिती आहे निवडणुकीची? चांगलं मतदार होऊन सुप्रियाताईंना होईल. होईल चांगलं. हा चांगलं. तुमचं काय नाव? सुरेश निंबाळकर. 10 वर्ष तंटमुक्तीच्या अध्यक्ष. माझे तंटमुक्ती अध्यक्ष. आता तंटा त्यावेळेस थांबला का वाढला? थांबला. म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे काम केलं. म्हणजे हे गाव सांगेल तसं काम केलं. मग आता सुप्रियाताईंना मतदान होईल का कुलताईंना होईल? सुप्रियाताईंनाच होणार आणि सगळे राष्ट्रवादी माइंडेड सगळी लोक येते. तुमचं काय नाव? रामदास विश्वासराव मित्री. काय करतो? शेती परवडते का? किती शेती? 5-6 एकर. काय काय केलं शेत? तरकारी सगळं. पण तरकारीला मार्केटच नाही. कांद्याचं झोपते. काय तुमचं नाव? मधुकर संपतराव. काय करता? म्हातारी काम. म्हातारी काम. काय होईल? ताईंना मतदान द्यायचं का कुरताईंना द्यायचं? ताईंना. सुप्रियताईंना. सुप्रियताईंना. सरपंचाच्या सुप्रियताईला मतदान. बरं, ठीक आहे.